बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। खोपोली नगरपालिकेत शिवसेनेला धक्का बसलाय। शिवसेनेच्या नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे यांचे पद रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलंय। पतीच्या नावावर असलेल्या दोन वाहनांची माहिती रिठे यांनी लपवणे त्यांना महागात पडलंय। ही दोन्ही वाहने खोपोली नगरपालिकेच्या कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी साई गणेश एंटरप्राइजेस या ठेकेदाराकडे भाडेतत्वावर होती आणि त्याचे भाडे देखील पतीला ठेकेदार कंपनीने अदा केल्याचे हे सिद्ध झालंय। राजधानी दिल्लीला आज पहाटे भूकंपाचे धक्के बसलेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे। दिल्लीच्या नांगलोई येथे हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाली नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीच्या सत्तेत असल्याने शिवसेनेला नाईलाजास्तव फरफटत जावे लागत आहे। त्यांची इच्छा आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेची महाविकास आघाडीत असूनही आहे ही जागा गेली, असेही त्यांनी नमूद केलंय। कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय। राज्य सरकार आणि महापालिकेच्या या निर्णयानंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। संदीप देशपांडे यांनी ट्विट करत एक फोटो शेअर करत म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकताच पार पडला। त्या पार्टीला अदानी अंबानी यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सहकुटुंब उपस्थिती दाखवली। कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही, मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो। मुंबईकर नव्हे पण हा कोरोना खूप डॅम्बीस आहे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता पाठवणार आहेत। या अंतर्गत देशातील एकूण 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,000 कोटी रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान मोदी यावेळी देशातील 6 राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत। देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे। यानिमित्तानं पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा 7वा हप्ता भेट देणार आहेत। कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केलेत। अशातच गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत। 1 जानेवारी रोजी पुणे नगर महामार्ग बंद राहणार आहे। तसंच या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केल्यावरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकार आणि हरियाणातील खट्टर सरकारवर नेम साधलाय। आंदोलक शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसते, असा रोखठोक सवाल शिवसेनेने केलाय। केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात विविध राज्यातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून पाठिंबा मिळतोय। राज्यात जारी करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली होती। यावरून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेवर सडकून टीका केली आहे। रात्रीचाच कोरोना असतो का या अशा प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला क्यू येते, असा टोला परब यांनी मनसेला लगावलाय। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।